दूरदर्शनचे महासंचालक मयंक कुमार अग्रवाल यांनी आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली. महासंचालकांनी दूरदर्शनच्या कार्यक्रम अभियांत्रिकी आणि वृत्त विभागाला भेट देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी केली. या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मुंबई दूरदर्शनच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना काळातही कामकाज सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. Whatever was task was given to DDK Mumbai, it was fulfilled well in time, and you are maintaining that tradition. So I really, you all deserve great applause. The achievements you recounted very well that during COVID time, I am really happy that you worked ceaselessly. And I feel like there should be at least 4 or 5 centers of excellence of the Doordarshan in the country, so that every corner and every area of the country is covered by that. So Bombay can be the first center of excellence. So you may lead and others may follow. मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक अभियांत्रिकी राजेश जैन, अतिरिक्त महासंचालक जे के चंदीरा, उपमहासंचालक क्षिप्रा मनस्विता, वृत्त विभागाचे संचालक सिद्धार्थ बोडके आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.